राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू हे तुळजापूर येथे आले होते. आयोजित प्रहार दिव्यांग व शेतकरी संघटनेच्या वतीने मेळावा आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी स्वतंत्र महामंडळ निर्माण करण्यापेक्षा रोजगार कसा प्राप्त होईल व शेतकऱ्यांच्या आत्महत्या कशा थांबवता येतील याचा प्रयत्न केला पाहिजे असे वक्तव्य आमदार बच्चू कडू यांनी व्यक्त केले. प्रशासनाला एका सकारात्मक भावनेतून या सगळ्या प्रश्नाकडे पाहिलं पाहिजे. आता त्यांच्या हाताला काम कसं भेटेल अशी एक नवीन चळवळ आम्ही सुरू करू आणि त्यासाठी परिपूर्ण नवीन धोरण सरकार घेणार आणि एक अपंगाला मजबूत करण्याचा प्रयत्न. स्वतंत्र महामंडळ करण्याचा निर्णय आपला होता एकंदरीत? आता स्वतंत्र महामंडळ करू आपण, पण माझं असं मत आहे मंडळ महामंडळ केल्यापेक्षा डायरेक्ट हाताला काम कसं भेटेल तसं धोरण आखू. पाच दिवसात आठवडा करण्याचं सरकार धोरण आखलेलं आहे, या संदर्भात मूल्यांकनचं काय प्लॅनिंग आहे? माझं असं मत आहे का काम करणारा आणि काम स्वीकार या दोन मध्ये फरक केला पाहिजे. काम करणाऱ्याला अधिकचं वेतन दिलं पाहिजे, अधिक सुट्ट्या दिल्या पाहिजे, काम स्वीकारांना मात्र तेवढंच त्याला. उस्मानाबाद जिल्हा हा आत्मग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जातो, शेतकऱ्यांच्या बहुतांश आत्महत्या होतात, कसं एकंदरीत हा प्रश्न आपण मार्गी लावणार? शेतकऱ्यांचे नेते म्हणून आपल्याकडे पाहिलं जातं. नाही, खरं तर माझं असं मत आहे का शेतकऱ्यांनी सुद्धा आत्महत्याचा मार्ग डायरेक्ट न स्वीकारता असं जेव्हा म्हणत असेल तेव्हा आम्हाला एक कॉल करा, आम्हाला भेटा. त्याचं काही दुःख असेल, ज्याच्यामुळे तो अडचणीत आला असेल, तो निश्चितच आपण सोडण्याचा प्रयत्न करू. पण डायरेक्ट आत्महत्यासारखं मोठं पाऊल न उचलता त्याला कशा पद्धतीनं थांबवता येईल त्यासाठी आम्ही बिलकुल एक सैनिक म्हणून सज्ज राहू. सांगा, जिल्हा सत्ताचा मागास जिल्हा आहे आणि हा जिल्हा मागासलेपणा जबाबदार कुठलं सरकार आहे वाटतं? माझा काय झालंय का राजकारणामध्ये सत्ता 70 वर्षामध्ये खरं तर मुळात पाणी आतापर्यंत शेतात पोहोचलं नाही, शेताला पाणी पोहोचलं पण भाव भेटला नाही. हा एक राष्ट्रीय धोरण आम्ही पाहतोय याला दोषी आहे. आयात निर्यातचं धोरण असेल केंद्र सरकारचं, हमी भावाचं धोरण असेल, निव्वळ कर्जमाफीनं विषय सुटणार नाही तर भाव जिथपर्यंत भेटणार नाही माझ्या शेतकऱ्याला आणि त्याच्या ज्या सुविधा निर्माण व्हायला पाहिजे त्या जर आम्ही पाहतोय त्या पायाभूत सुविधा निर्माण झाल्या तर शेतकऱ्यासारखा सुखी कोणी राहणार. सर, धन्यवाद.